तर 24 तासात जिल्ह्यात 358 जण नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून सध्या जिल्ह्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1070 अशी आहे. सध्या ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1070 व बाहेर जिल्ह्यात 21 अशी एकूण 1091 झाली आहे. त्यातील 48 रुग्ण रुग्णालयात तर 1043 गृह विलगीकरणात आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1630 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 358 अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उर्वरित 1272 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 74581 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71701 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1789 मृत्यूची नोंद आहे.